देशातील राष्ट्रीयकृत बँकांच्या केंद्र सरकारच्या खाजगीकरणाच्या विरोधात आज दुसऱ्या दिवशी बँक कर्मचाऱ्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत तीव्र शब्दात निषेध नोंदवला. यावेळी कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रीयकृत बँकांचे खाजगीकरण होऊ देणार नाही असा इशाराही बँक कर्मचाऱ्यांनी दिला. गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील राष्ट्रीयकृत बँकांचं खासगीकरण करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार येत्या हिवाळी अधिवेशनात राष्ट्रीयकृत बँकांच्या खासगीकरणाचं विधेयक मांडलं जाणार आहे. या विधेयकाला विरोध करण्यासाठी देशभरातील राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांनी 2 दिवसांचा संप पुकारला. संपाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवत बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेसमोर केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शनं केली. बँक कर्मचाऱ्यांनी बँकांच्या खासगीकरणासंदर्भातील विधेयक मागं घेतलं जात नाही तोपर्यंत लोकशाही मार्गानं आपला लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. बँकांची नावं जर घेतली नसतील तर ती नावं उघड केल्यानंतर आमच्या ज्या 14 बँकांपैकी कोणतरी 2 बँका गळाला लागणार आहेत आणि ते गळाला लागू नयेत म्हणून आज ह्या हिवाळी अधिवेशनात जे बिल येणार आहे त्या बिलाला आमचा पूर्ण विरोध आहे. म्हणून 10 ते 11 लाख आमची जी अधिकारी वर्ग आमचा क्लास 3 वर्ग आणि क्लास 4 वर्ग हे सगळे युनियन्स आम्ही एकत्र आलो आहे आणि एकत्र येऊन आम्ही त्या लढ्याला किंवा त्या बिलाला आम्ही विरोध करायलो आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे 2 दिवसात जिल्ह्यातील सुमारे 1,500 कोटींच्या व्यवहारांवर परिणाम झाला असून राष्ट्रीयकृत बँकेतील क्लिअरिंग ही पूर्णपणे बंद होतं. या संपामुळे सहकारी बँकांमधील स्थानिक क्लिअरिंग वगळता राष्ट्रीयकृत बँकांशी निगडीत असलेलं क्लिअरिंगचं काम आजही बंद होतं. केंद्र सरकारनं देशातील राष्ट्रीयकृत बँकांच्या खासगीकरणाचा घाट घातलेला आहे. याला बँक कर्मचाऱ्यांनी जोरदार विरोध केलेला आहे. गेल्या 2 दिवसापासून या राष्ट्रीयकृत बँकातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करत संप पुकारला आहे. आज कोल्हापूर शहरातील लक्ष्मीपुरीतील बँक ऑफ इंडियासमोर या कर्मचाऱ्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शनं केली. यावेळी त्यांनी कोणत्याही प्रकारे राष्ट्रीयकृत बँकांचे खासगीकरण होऊ देणार नाही अशा पद्धतीचा इशारा केंद्र सरकारला दिलेला आहे. 2 दिवस संप असल्यामुळं एकूणच कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 1500 कोटीची उलाढाल राष्ट्रीयकृत बँकातील थांबलेली आपल्याला पाहायला मिळते. येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये या विरोधात पुन्हा आवाज उठवला जाणार आहे. जे काही लोकप्रतिनिधी असतील त्या लोकप्रतिनिधींनी आपली बाजू मांडावी अन्यथा कोणत्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रीयकृत बँकांचं खासगीकरण होऊ देणार नाही यासाठी आम्ही कोणत्याही परिस्थितीत लोकशाही मार्गाने आंदोलन करू असा इशाराही बँक कर्मचाऱ्यांनी यावेळी दिलेला आहे. एस न्यूजसाठी कॅमेरामॅन विजय जाधवसह मी मंजित भोसले.